तुम्ही वर्दईच्या रेल्वे स्थानक परिसरातून चालला आहात, तुमच्या रोजची पायाखालची वाट असल्यामुळे तुम्हाला रात्रीच्या अंधाराची भीती राहिलेली नसते। अशा परिस्थितीत जर तुमच्या समोर अचानक एखादं महाकाय जनावर उभं राहिलं तर नुसती कल्पना करूनही अंगावर काटा उभा राहत असेल ना। पण हाच भयानक अनुभव पनवेल जवळील आपटा रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी घेतला। सर्वांचीच भीतीनं पुरती गाळून उडाली। रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून चाललेल्या रहिवाशांना भर असतात एका महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसला आणि हा अजगर पाहणाऱ्यांची बोलतीच बंद झाली। तो अजगर तेथून दूर जाईपर्यंत त्या रहिवाशांनी परमेश्वराचा धावा सुरू केला। अखेर अजगर तेथून दूर गेला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्या महाकाय अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आणि त्याला पाहून कुणाच्याही तोंडून अबब अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली नाही तर नवलच। पनवेल पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आपटा रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी रात्री महाकाय अजगर दिसला। हा अजगर तब्बल 9 फूट लांब होता। रस्त्यावर स्ट्रीट लाईट होती, मात्र तिचा पुरेसा प्रकाश न पडलेल्या भागात अंधारातून हा अजगर वळवळ करीत एका बाजूने दुसऱ्या बाजूला चालला होता। अजगराचं तोंड दिसताच तेथील प्रत्यक्षदर्शींची घाबरगुंडी उडाली होती। मात्र एवढा मोठा अजगर आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह काहींना आवरता आला नाही। त्यातील एका धाडसी तरुणानं स्वतःच्या मोबाईलमधून अजगराचा व्हिडिओ बनवला। नंतर या अजगराची बातमी वाऱ्यासारखी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल शहरात पसरली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं। सध्या या अजगराचा व्हिडिओ पनवेल बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। तुम्ही वर्दईच्या रेल्वे स्थानक परिसरातून चालला आहात, तुमच्या रोजची पायाखालची वाट असल्यामुळे तुम्हाला रात्रीच्या अंधाराची भीती राहिलेली नसते। अशा परिस्थितीत जर तुमच्या समोर अचानक एखादं महाकाय जनावर उभं राहिलं तर नुसती कल्पना करूनही अंगावर काटा उभा राहत असेल ना। पण हाच भयानक अनुभव पनवेल जवळील आपटा रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी घेतला। सर्वांचीच भीतीनं पुरती गाळून उडाली। रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून चाललेल्या रहिवाशांना भर असतात एका महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसला आणि हा अजगर पाहणाऱ्यांची बोलतीच बंद झाली। तो अजगर तेथून दूर जाईपर्यंत त्या रहिवाशांनी परमेश्वराचा धावा सुरू केला। अखेर अजगर तेथून दूर गेला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्या महाकाय अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आणि त्याला पाहून कुणाच्याही तोंडून अबब अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली नाही तर नवलच। पनवेल पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आपटा रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी रात्री महाकाय अजगर दिसला। हा अजगर तब्बल 9 फूट लांब होता। रस्त्यावर स्ट्रीट लाईट होती, मात्र तिचा पुरेसा प्रकाश न पडलेल्या भागात अंधारातून हा अजगर वळवळ करीत एका बाजूने दुसऱ्या बाजूला चालला होता। अजगराचं तोंड दिसताच तेथील प्रत्यक्षदर्शींची घाबरगुंडी उडाली होती, मात्र एवढा मोठा अजगर आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह काहींना आवरता आला नाही। त्यातील एका धाडसी तरुणानं स्वतःच्या मोबाईलमधून अजगराचा व्हिडिओ बनवला। नंतर या अजगराची बातमी वाऱ्यासारखी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल शहरात पसरली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं। सध्या या अजगराचा व्हिडिओ पनवेल बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं।